आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे। केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरू होते आहे। राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आवाहन आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन या यात्रेच्या माध्यमातून भाजपकडून प्रत्युत्तराची तयारी करण्यात आल्याची सुद्धा चर्चा आहे। आणि या यात्रेत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन राणे अभिवादन करतील। बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणेंना कोणताही अधिकार नाहीये असं म्हणत शिवसैनिकांनी मात्र यावर आक्षेप घेतलाय। त्यामुळे भाजपची जनआशीर्वाद यात्रा ही आता संघर्ष यात्रा होण्याची शक्यताच अधिक आहे। त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपनं महापालिका निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर दुसरीकडे आपण पुण्यात पाहतोय मोदींचं मंदिर हे रातोरात हटवण्यात आलंय आणि मोदींचा पुतळा सुद्धा हटवण्यात आलाय। आताच्या या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। मुंबईत राणेंचं शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं तर दर्शन घेणार आहेत आणि त्या दर्शन घेण्याला शिवसैनिकांचा विरोध होतोय। तर दुसरीकडे मोदींचा हा पुतळा रातोरात हटवण्यात आलाय। एका मोदी भक्तानं हे मंदिर मोदींचं उभारलं होतं आणि हे मोदी यांचं मंदिर रात्रभरातून हटवण्यात आलंय आणि यावरून आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय। दरम्यान राणेंवर मुंबई आणि उपनगराची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी आणि महाविकास आघाडीला सरकारला शह देण्यासाठी भाजपनं यात्रेचा हा मुहूर्त काढलाय आणि यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे। आताची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये एका रात्रीतून मोदींचं हे मंदिर हटवण्यात आलं होतं आणि त्यावरून आता राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय। दरम्यान आपण पाहतोय आताच्या या दोन मोठ्या बातम्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बऱ्याच ठिकाणावरून मोदींचे हे पोस्टर्स हटवले जात आहेत, मुंबईमधून हे पोस्टर्स हटवले जात आहेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। भाजप नेते राम कदम हे आमच्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। राम कदमजी, आपण पाहतो एकीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये राणेंचं हे शक्ती प्रदर्शन होत असताना भाजपचे काही पोस्टर सुद्धा हटवण्यात आले, याकडे कसं बघताय? नाही, ही दोन्ही उदाहरणं एक गोष्ट स्पष्ट करतात की हे महाराष्ट्राच्या सरकारनं रडीचा खेळ सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे। ज्या पद्धतीनं आदरणीय राणेसाहेबांची आजपासून जनादेश यात्रेचा आरंभ होतो आहे, तर कुठेतरी भयभीत झालेली शिवसेना स्वतःच्या सत्तेचा दुरुपयोग करत ती पोस्टर हटवू शकेल, जरूर त्यांनी हटवावेत, पण लोकांच्या हृदयामध्ये जे मागच्या 2 वर्षापासून या सरकारने जी वसुली सुरू केली आहे त्या बाबतीत जो राग आहे तो राग ते कसा हटवू शकतील? ज्या पद्धतीनं जनादेश यात्रेच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये उत्सुकता आहे, महाराष्ट्राच्या सरकारला ही जनता कंटाळलेली आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा जो भ्रष्टाचार आहे त्याला जनता कंटाळलेली आहे। दर 2 दिवसाला नवीन हे कुठला तरी सर्क्युलर काढतात, कसं चालायचं, कसं वागायचं, काय करायचं या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये दर दुसऱ्या दिवशी आलेला नवीन नियम हा संभ्रम निर्माण करतो आहे। तर कुठेतरी भयाच्या पोटी अशा पद्धतीची ही जी शिवसेना नेत्यांची महाराष्ट्र सरकारची ही जी काही दुटप्पी भूमिका आहे या भूमिकेच्या विरोधात निश्चितपणे त्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये जनतेकडून दंड मिळेल। राहिला प्रश्न पुण्यामध्ये, नक्कीच धन्यवाद रामजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये राणेंचं हे शक्ती प्रदर्शन होत आहे आणि भाजपचे पोस्टर्स हटवण्यात आले, तर दुसरीकडे पुण्यात मंदिरात जे मोदींचं मंदिर बांधण्यात आलं होतं, पुतळा बांधण्यात आला होता, तो सुद्धा हटवण्यात आला आहे।